ब्युटिफुल आवरलं नाही अजून तुझं, किती वेळ लागेल? कशी दिसतीय? तुला मी सांगितलंय ना हा प्रश्न मला करायचा नाही, तू का हा प्रश्न तू केल्यानंतर माझ्या उत्तरावर संकोच निर्माण होतो. ठीक आहे हनी, माफ कर. बाकीच्यांसाठी तो मोनी रॉय असेल, पण माझ्यासाठी माझी प्रतीक्षाच आहे. तुझ्या समोर ती पण फिकी. कारण तू नॅचरल ब्युटी, वो सर्जरीवाली ब्युटी. सर्जरी करून पण चांगलं वाटलं पाहिजे. मला पण ब्युटीच म्हणतात, त्याच्यामुळे नको असं बोलू. म्हणून तर बोललो मी तू नॅचरल ब्युटी. माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय मी घेतलेला आहे तुझ्यावर प्रेम करून. हा निर्णय होता, हा निर्णय होता की आपोआप झालं? हा प्रेम आधी आपोआप झालं, पण शेवटी लग्न करणं, लाईफ पार्टनर निवडणं हे एक प्रकारचं डिसिजनच असतं ना. प्रेम झालं, प्रेम आहे हा त्यातला वेगळा भाग आहे. बघू मला इकडे बघ. मला रात्री फोटोज काढायचे यार. ठीक आहे बघू आपण. नको ना बघू, कशात बघतो प्लीज नको बघू. मिरर मध्ये नको, ते तर मी आताही बघतच आहे. तू बघते ना, मी नाही बघितलं यार. सिरियसली फोटोज काढ. प्रत्येक वेळी लुक वेगवेगळा असतो. तिकडनं तर येऊ आपण आधी, तिकडनं आल्यानंतर बघू. कारण प्रत्येक वेळी सारखाच लुक नाही येत रे. तुम्ही किती ठरवलं ना, उद्या वेगळंच होणार काहीतरी. सेम थोडी ना दिसणार आहे. बरोबर आहे की नाही मला सांग फक्त. माझ्याकडे इयरिंग्सच नाही आहे. हे नको ना, नाही होते सूट होत आहेत. तुला यायचं आहे ना? हो, आपल्याला मोठ्या कार मध्ये बसायचं. मोठ्या कार मध्ये जायचं आपण. चल मी तुला कार मध्ये शूट करायचं. चल ना तू पटकन, तुला न्यायचंय ना. तू मला बोर नको करू विरा. घे त्याला. ती पिशवी वरती राहिली, ती बघ. ती विशाल नावाची ते वाटत. हा ते पण घे बरनी. थांबी देऊ खाऊ बसतोय. हा बरनी कुठे ठेवली? शीट वरती. ती मध्ये ठेवायला लागेल. ठेवतो मी, चल बस. सॉरी बेटा, टॅबलेट्स इकडे का ठेवलात? असं साहेबांचं म्हणणं आहे. जरा चुकत झाली, माफ करा. टॅबलेट्स अशा का ठेवल्यात असं म्हणणं आहे त्याच. पोटी परीक्षणाने संजाताने कारण मॅक्झिमम लोकांपर्यंत मी पोहोचायला हवी आहे ना.